दुखद घटना घडली। चेंगरा चेंगरी मध्ये नऊ लोक जख्मी झालेले आहेत। बाबा हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। गोरखपूर एक्सप्रेस वरून येणारे लोकांना लोकांबद्दल जो काही हा प्रकार झाला त्याबद्दल निश्चित पद्धतीने केंद्र सरकार, आमचे रेल्वे मंत्री त्याबद्दल उपाययोजना करतील, योग्य मदत करतील आणि परत अशा घटना घडू नये त्यावर निश्चित पद्धतीने मार्ग काढतील असा माझा ठाम विश्वास आहे। शेवटी ह्या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर रेल्वे मध्ये झालेला अपघात हे मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत। रेल्वे मध्ये मिळणाऱ्या सुविधा, नवीन ट्रेन, बुलेट ट्रेन सारखे ट्रेन सुरू होणार आहेत। त्याचबरोबर वंदे भारत सारख्या असंख्य चांगल्या ट्रेन या आमच्या रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून आमच्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आहेत। आणि म्हणून अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण जे आज सकाळी संजय राजाराम राऊतनी सुरू केले आहे, हे मुळात कुठल्या गोष्टीवर राजकारण करणं हे एवढी पण नैतिकता या संजय राजाराम राऊतला नाहीये। झालेला अपघात हा दुर्दैवीच आहे, त्याचं कोणीही समर्थन करणार नाही। मग त्याच चौकटीत करोना काळात जे ह्याचा मालक उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होता त्यांनी जे आपलं तोंड काळं केलं, महाराष्ट्राच्या नावाची बदनामी करून टाकली, करोनाच्या महामारीच्या काळात करोनाने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त होता आणि तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, म्हणजे स्वतःच्या बुडाखाली किती आग लागली आहे हे पाहायचं नाही। स्वतःच्या मालकाने मालक जेव्हा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला जो एक कलंकित करून त्यांनी ठेवलं होतं त्या बाबतीमध्ये कधी बोलायचं नाही। आम्ही कधीही त्याबद्दल कधी घाणेरडं राजकारण केलं नाही, विरोधी पक्षामध्ये जेव्हा होतो तरी। पण आज संजय राजाराम राऊत सारखा नालायक आज सकाळच्या घटनेवर घाणेरडं राजकारण करतोय, अशा लोकांना राजकारणातून खरं म्हणलं तर हद्दपार करायला पाहिजे। अशा कपटी विचाराच्या लोकांचा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच स्थान नाही, एवढं या निमित्ताने बोलतो। आज रविवार पासून सुद्धा एवढी प्रचंड गर्दी रेल्वे झाली आणि चेंगरा चेंगरी झाली, काही लोक जखमी झाले। रेल्वे मंत्री महाशय मात्र बुलेट ट्रेनच्या मोस्टीमध्ये आहेत, त्यांचे पाय जमिनीवर नाही आहेत आणि आमचे जे लोक प्रवासी आहेत ते चेंगरून मरत आहेत असं संजय राऊत म्हणतात। एक लक्षात घ्या, छठ पूजासाठी येणारे आमचे हे बंधू आणि भगिनी ते मोठ्या प्रमाणामध्ये गोरखपूर एक्सप्रेस करून मुंबईच्या दिशेने येतात। आता कुठलाही रेल्वे मंत्री ज्यांच्या मांडीला मांडी लावून हे आता बसलेले आहेत, उदाहरण ममता बॅनर्जी, त्यांच्या काळात अपघात झाले नाही का? मग आज आमचे जे रेल्वे मंत्र्यांनी जे आमचे रेल्वे मंत्री आहेत जेव्हा जेव्हा कुठलाही अशा पद्धतीचा अपघात झालाय तेव्हा तेव्हा ते स्वतः फील्डवर उतरलेले आहेत, स्वतः त्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे। तुझ्या मालकासारखा घरात ऑनलाईन बसून
महामारीच्या वेळी फेसबुक लाईव्ह करत बसला नाही, स्वतः प्रत्येक पीडिताशी भेटणं, रेल्वेमध्ये सुधार आणणं, म्हणजे देशामध्ये सुधार होत असेल आपण बुलेट ट्रेन सारख्या गोष्टी आमच्या देशामध्ये आणत असू ते का वाईट गोष्ट आहे? पहिला आपण नोकिया फोन वापरायचो, आता आयफोन कडे आलेलो, ही काय वाईट गोष्ट आहे? स्वतः खिशात तीन तीन चार चार मोठे मोठे मोबाईल घेऊन बसायचे, आधुनिकतेच्या गप्पा मारायच्या, आणि मग रेल्वे खात्यामध्ये अगर आधुनिकरण होत असेल, आपण बुलेट ट्रेनच्या दिशेने जात असते, भारत देश हा एक विकसित देश मोदीजींच्या नेतृत्वाखाली होत असेल, तर त्याच्याबद्दल उगाच फोडी फोडण्याचा प्रकार होऊ नये अशा मताचा मी आहे. व्यक्तिगत दुश्मनी राजकारणात असू नये, पण भारतीय जनता पक्षाने व्यक्तिगत दुश्मनी तयार केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या हातात, विशेषतः फडणवीस यांच्या हातात आणि दिल्लीमध्ये मोदी शहा यांच्या हातात सूत्र गेल्याने राजकारण हे कुटुंबापर्यंत दुश्मनी निर्माण करण्यापर्यंत गेलं आहे असं संजय राऊत म्हणतात. व्यक्तिगत दुश्मनी करण्याचा जर पुरस्कार कोणाला द्यायचा असेल तर त्याचा प्रमुख मानकरी हा उद्धव ठाकरे आहे. संजय राजाराम राऊतनी हे वक्तव्य देत असताना जरा माझ्या बाजूला उभं केलं असतं तर मला विश्वास आहे कधी हे व्यक्तिगत दुश्मनी त्या विषय पण काढला नसता. राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवणं, राणे साहेबांचं राहतं घर जिथे त्यांचे नातवंड राहतात ते घर तोडायला सांगणं, दिवस रात्र रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे बीएमसीचे तेव्हाचे कमिशनर चहलजींना फोन जाणं की आज या प्राणी का घर कब तोड रहे, ह्याला व्यक्तिगत दुश्मनी म्हणतात. त्या अर्णब गोस्वामी असेल, कंगना राणावत असेल, असं मी पूर्ण तर पूर्ण पाडा वाचून दाखवू शकतो. देवेंद्र फडणवीसजींच्या कुटुंबावर यांनी कितीदा वैयक्तिक हल्ले केलेले आहेत, म्हणून व्यक्तिगत दुश्मनीमध्ये काढण्यामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे. त्या नालायकांनी, त्या नालायकांच्या टोळ्यांनी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस साहेबांना बोलण्याची हिंमत पण करू नका. कारण का व्यक्तिगत दुश्मनी काढण्याचा जेव्हा जेव्हा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लिहिला जाईल तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेचं नाव एक क्रमांकावर घेतलं जाईल, एवढा मी अनुभवाने सांगतो. मनसेचे अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली, शिंदे गटाने सुद्धा सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना भाजप मात्र अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. ते शेवटी राज साहेबांचे आणि भारतीय जनता पक्षाचे या प्रमुख शीर्षक नेत्यांचे वेगळे संबंध आहेत. आदरणीय मोदी साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात सन्मान्य राज साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि म्हणून ते सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून अगर भारतीय जनता पक्षाच्या आमचे प्रमुख नेत्यांनी अगर असा कुठला निर्णय घेत असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं.